हेलो एवरीवन, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न फॉर नॉलेज। डियर स्टूडेंट्स ऑफ फिफ्थ स्टैंडर्ड, टुडे वी आर गोइंग टू लर्न जॉर्ज वॉशिंगटन कार्वर, क्वेश्चंस एंड आंसर्स। आज अपन जॉर्ज वॉशिंगटन कार्वर या लेसन वरील संपूर्ण क्वेश्चंस आणि आंसर्स अभ्यासणार आहोत। क्वेश्चन नंबर 2, फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम अ गुड डिक्शनरी। पुढील शब्दांचे अर्थ चांगल्या शब्दकोशात शोधा आणि लिहा। आता वर्ड्स आहेत स्टेन, स्टेन मीन्स टॅग। नंबर 2, स्लेव, स्लेव मीन्स गुलाम किंवा दास। नंबर 3, लॅबोरेटरी, लॅबोरेटरी मीन्स प्रयोगशाळा। नंबर 4, डिमांड, डिमांड मीन्स वस्तूची मागणी। नंबर 5, म्युझियम, म्युझियम मीन्स वस्तू संग्रहालय। क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज। परिच्छेदातून खालील गोष्टींच्या याद्या करायच्या आहेत। नंबर 1, फूड आयटम्स म्हणजे अन्न पदार्थ, त्याची लिस्ट करायची आहे। आता त्यामध्ये आहे पीनट्स, बीन्स, शुगर, स्वीट पोटॅटो, मिल्क, बटर। नंबर 2, एव्हरीडे थिंग्स, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, त्यामध्ये क्लॉथ्स, हँडकरची, पेन, कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स, पॅन्स, इन्स्ट्रुमेंट्स, मनी, कॉटन, पेपर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सो, टाइल्स अँड प्लास्टिक। नंबर 3, वर्ड्स रिलेटेड विथ स्टडीज, अध्ययनाशी किंवा अभ्यासाशी किंवा शिक्षणाशी संबंधित शब्द। कोणकोणते वर्ड्स आलेले आहेत? सायंटिस्ट, स्टडी, लॅब, टेस्ट, लर्न, क्वालिटी, पेंट, पॅरेंट, बेबी, डॉक्टर, स्कूल, कॉलेज, टीच, इन्स्टिट्यूट, स्टुडंट, प्रोजेक्ट, लॅबोरेटरी। ऍक्टिव्हिटी नंबर 4, रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स इन द प्रॉपर ऑर्डर। यूज द पॉइंट्स टू मेक अ चार्ट ऑफ द लाईफ स्केच ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर। खालील घटना योग्य त्या क्रमाने लावा। हे मुद्दे वापरून जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या जीवनपटाचा तक्ता तयार करा। आता आपल्याला या घटना योग्य क्रमाने लावायच्या आहेत। आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे या ठिकाणी आपण व्हिडिओ जो आहे तर तो पॉज करून दिलेले जे क्रमांक आहे त्या क्रमांकाप्रमाणे या सेंटेन्सची सिक्वेन्स जी आहे तर ती लिहायची आहे। नाउ क्वेश्चन नंबर 5, राईट अ नोट ऑन कार्वर इन युअर मदर टंग। तुमच्या मातृभाषेमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्याबद्दल एक टिपण, एक नोट जी आहे तर ती लिहायची आहे। जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचा जन्म 1861 साली झाला। त्याचे आईवडील गुलाम होते। कार्वर अगदी लहान असतानाच त्याच्या आईवडिलांचे निधन झाले। लहानपणापासूनच कार्वरला झाडे व वनस्पतींचे खूप आकर्षण होते। वनस्पतीविषयी सगळी माहिती त्याला होती, म्हणूनच लोक कार्वरला वनस्पतींचा डॉक्टर संबोधत। त्याला कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याकरिता खूप भटकंती करावी लागली। निग्रो असल्या कारणाने त्याला कुठल्याच महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता। शेवटी एका कॉलेजमध्ये त्याला प्रवेश मिळाला। कार्वरने खूप मेहनत घेतली व शास्त्रज्ञ झाला। काही काळानंतर कार्वर अल्बामा येथील टस्कीजी इन्स्टिट्यूटमध्ये शिकविण्याचे काम करू लागला। अल्बामा येथील शेतकऱ्यांना कार्वरने त्यांची शेतजमीन सुपीक करण्यासाठी खूप मदत केली।
कारभारने त्यांना कापसाच्या ऐवजी वाटाणा व रताळ्याचे पीक घेणे किती फायद्याचे आहे हे पटवून दिले. त्याचबरोबर या पिकांचे विविध उपयोगही शेतकऱ्यांना सांगून त्यांचे जीवनच बदलवून टाकले. अशा जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे 1943 मध्ये निधन झाले. अशा प्रकारे आज आपण जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासले आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.